सांगली मीडिया कम्युनिकेशन आणि न्यूजचे संचालक धनेश कका शेट्टी यांनी वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमाने साजरा करण्याचे ठरवले आहे धनेश काका धनिष्कका मित्रमंडळाच्या वतीने डॉक्टर देशपांडे प्रशालेत विद्यार्थ्यांसाठी आरोग्य शिबिर आणि शालेय साहित्याच्या वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे यावेळी महानगरपालिकेचे आयुक्त नितीन कापडनीस उपस्थित राहणार आहेत सांगली मीडिया कम्युनिकेशन आणि सी न्यूजचे संचालक धनेश काका शेटे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पूरबाधित विद्यार्थ्यांसाठी आरोग्य शिबिर आणि शालेय साहित्याच्या वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे महापालिका मुख्यालयाजवळील डॉक्टर देशपांडे प्रशालेमध्ये बुधवार दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजी सकाळी अकरा वाजता हा कार्यक्रम संपन्न होईल धनेश काका शेटे यांनी सातत्याने सामाजिक उपक्रम राबवले आहेत गणेशोत्सव नवरात्रोत्सव यामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो मात्र यावर्षी आलेल्या भीषण महापुरामध्ये स्वतःची स्वतंत्र यंत्रणा तयार करून महापुरामध्ये अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे काम त्यांनी आणि त्यांच्या सहकार्याने केले अठ्ठावीस तारखेला त्यांचा वाढदिवस आहे मात्र नेहमीप्रमाणे वाढदिवस साजरा न करता त्या दिवशी पूरग्रस्तांसाठी काही उपक्रम घेण्याचा निश्चय त्यांनी केला त्यामुळे त्यांचे पालघरचे मित्र आणि सामाजिक कार्यकर्ते निलेश भाऊ सांबरे यांनी पूरबाधित विद्यार्थ्यांची विद्यार्थी आरोग्य तपासणी आणि शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला आहे